दरम्यान हे आपले विरुद्ध रचलेलं षडयंत्र असल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केला. आपण राहुल शेवाळेंविरोधात मानहानीची तक्रार करणार असल्याचंही त्या म्हणाल्या. जर समजा हे खरं असेल, अगदी समजून झालं, तर माध्यमांकडे जायचं का पोलीस स्टेशनला जायचं? नॉर्मल माणूस काय करेल? माध्यमांकडे जाईल का पोलीस स्टेशनला जाईल? त्याच्यामुळे दुर्दैव आहे की माझं इलेक्शन 3 दिवसावर आहे आणि त्याच्यामुळे माझा अब्रू नुकसान करण्यासाठी हे षडयंत्र या सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. माझ्या विरोधात त्यांच्याकडे काहीच नाही, त्याच्यामुळे खालच्या पातळीचं जाऊन राजकारण आणि षडयंत्र या लोकांनी केलेलं आहे. हे दुर्दैव आहे की एक महिला यशस्वीपणे काहीतरी करते हे त्यांना बघवत नाही आहे, पण पातळी सोडून हे खालचं राजकारण करतायत. मी माझ्या वकिलांशी बोललेले, मी डेफमेशन करणार आहे आणि दूध का दूध पाणी का पाणी हे होईल आणि जगालाही कळू दे की खरं काय आणि खोटं काय.